नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भूगोलाच्या तासिकेमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या तासिकेमध्ये आपण अंतर्गत हालचालींमध्ये बघणार आहोत भूकंपाचे जे परिणाम आहेत, या भूकंपाचे परिणामांचा आपण विचार करणार आहोत. भूकंपांमुळे जमिनीला तडे जातात, म्हणजे अंतर्गत भागामध्ये ज्या हालचाली होतात या हालचालींमध्ये बऱ्याचदा आपल्याला जमिनीला तडे जातात हा अनुभव येत असतो. त्यानंतर भूकंपामुळे दरडी ज्या आहेत ह्या दरडीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती कोसळत असतात. भूकंपामुळे बऱ्याचदा जे जलाशय असतात ह्या जलाशयांचे मार्ग जे आहेत ते मार्ग बदलतात. म्हणजे बऱ्याचदा एखाद्या विहिरीला पाणी असतं, ते पाणी अचानकपणे नाहीसं होतं आणि एखाद्या वेळेस एखाद्या कोरड्या विहिरीला सुद्धा पाणी येतं. अशा प्रकारचे परिणाम म्हणजे पाण्याचे जे प्रवाह आहे ते पाण्याचे प्रवाह भूकंपामुळे बदलू शकतात. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावरती जीवित आणि वित्तहानी होत असते. त्यानंतर भूकंपामुळे ज्या जर तो भाग बर्फाच्छादित असेल, हिमाच्छादित असेल, तर त्या भागामध्ये हिमदरडी ज्या आहेत या हिमदरडीसुद्धा कोसळतात. भूकंपामुळे जी वाहतूक व्यवस्था आहे वाहतूक व्यवस्थासुद्धा बिघडते. म्हणजे की जर समजा मोठमोठ्या भेगा वगैरे पडल्या तर जे आपण रस्ते निर्माण केलेले असतात त्या मार्गांमध्ये सुद्धा अशा प्रकारे भेगा निर्माण होऊन आपल्याला त्या भागामधनं वाहतूक करता येत नाही. काही जे भाग आहेत हे भाग आपल्याला उंचावतात, तर काही जे भाग आहेत हे भाग आपल्याला खचलेले दिसतात. त्यानंतर भूकंपामुळे वाहतूक व्यवस्थेचं आपण बघितलेलं आहे, संदेश वहन व्यवस्था आहे, ही संदेश व्यवस्था सुद्धा भूकंपांमुळे कोलमडून पडते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे प्रावरणातून ज्यावेळी तप्त घन द्रव वायू पदार्थ जे आहेत ते भूपृष्ठावरती येतात त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणत असतो. म्हणजे यावेळी हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. या ज्वालामुखीमध्ये मी तुम्हाला सांगितलं घन द्रव वायू या प्रकारचे पदार्थ जे आहेत हे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातनं जमिनीकडे, म्हणजे जो आपला भूपृष्ठाचा भाग असतो या भूपृष्ठाच्या भागाकडे येतात. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, तर त्याच्यामध्ये राख, पाण्याची वाफ, विविध प्रकारचे विषारी आणि ज्वलनशील वायू जे आहेत ते असतात. तप्त असा जो शिलारस आहे, जोपर्यंत तो अंतर्गत भागामध्ये असतो तोपर्यंत आपण त्याला शिलारस म्हणतो आणि ज्यावेळी तो भूपृष्ठाकडे आल्यानंतर आपण त्याला लाभारस असं म्हणत असतो. मग ज्यावेळी प्रावरणातून तप्त असं घन द्रव आणि वायू पदार्थ भूपृष्ठावरती येण्याची जी क्रिया असते त्या क्रियेला आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणत असतो. मग हा जो ज्वालामुखीचा उद्रेक आहे त्यामध्ये आपण केंद्रीय ज्वालामुखी, त्याच्या प्रकारांमध्ये जर बघितलं तर केंद्रीय ज्वालामुखी. मग केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, तर एखाद्या नलिकेसारख्या भागामधनं हा हे जे पदार्थ आहेत जे मी तुम्हाला सांगितले, राख, पाण्याची वाफ, विषाणू, ज्वलनशील वायू असतील, तप्त असा जो शिलारस आहे, हे सगळे पदार्थ ज्यावेळी एखाद्या नलिकेसारख्या भागामधनं भूपृष्ठाकडे येतात, भूपृष्ठाकडे आल्यानंतर ते त्या भागाच्या मुखाभोवतीच साचतात आणि त्या ठिकाणी शंकू आकाराचे ज्वालामुखीचे पर्वत निर्माण होतात. तेव्हा आपण त्या ज्वालामुखीला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतो. मग याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर ते म्हणजे जपानमधील जो फ्युजियामा आहे, त्यानंतर टांझानियामधलं किलिमांजारो, हे सुद्धा आपल्याला केंद्रीय ज्वालामुखीचंच उदाहरण सांगता येईल. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भेगीय ज्वालामुखी. मग भेगीय ज्वालामुखीमध्ये काय होतं, तर भूपृष्ठाला असा भेगेसारखा भाग निर्माण होतो आणि या भेगेसारख्या भागामधनं दोनही बाजूला हे जे पदार्थ आहेत जे ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये बाहेर पडतात हे पदार्थ दोनही बाजूला साचतात आणि त्या भागामध्ये पसरतात आणि त्या भागामध्ये जो मग पठारासारखा भाग निर्माण होत असतो आणि मग त्या भागाला आपण ज्वालामुखीय पठार असं म्हणतो. या ज्वालामुखीय पठारांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते आपल्याला आपलं जे दख्खनचं पठार आहे त्याचंच उदाहरण देता येईल. अजून आपण ज्वालामुखीचं जर उद्रेकानुसार बघितलं तर या उद्रेकानुसार ज्वालामुखीचे जे प्रकार पडतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे जागृत ज्वालामुखी. म्हणजे की ज्या ठिकाणाहून जो भूकंपात म्हणजे हे जे पदार्थ आहेत हे बाहेर येत आहेत, म्हणजे वर्तमानामध्ये सुद्धा ही परिस्थिती चालू आहे, वर्तमान कालावधीमध्ये त्या ठिकाणाहून ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. निद्रित ज्वालामुखी म्हणजे ज्यावेळी एखाद्या ठिकाणी
ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि नंतर पुन्हा काही कालानंतर त्या ठिकाणी पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा आपण त्याला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतो. आणि मृत ज्वालामुखी म्हणजे आता त्या ठिकाणाहून पुन्हा कधीही ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाहीये, अशा ठिकाणाला आपण मृत ज्वालामुखी असं म्हणतो. म्हणजे जागृत ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखीचं उदाहरण देता येईल तुम्हाला जपानमधील फुजियामा. निद्रिस्त ज्वालामुखीचं उदाहरण देता येईल तुम्हाला अलास्कातील काकमाई. आणि मृत ज्वालामुखीचं उदाहरण तुम्हाला देता येईल ते म्हणजे किली मांजारो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागच्या पानावरती एक भूपट्टांची जी रचना आहे ती दिलेली आहे. मी तुम्हाला या अगोदरच 7 भूपट्ट कोणते आहेत त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता आपण पुढे वळणार आहोत. हे जे ज्वालामुखी आहे, ज्वालामुखीचे परिणाम काय होतात, त्याच्यामध्ये ज्वालामुखीचा सगळ्यात पहिला परिणाम आहे की ज्या भागामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या ठिकाणी जीवितहानी होते, वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणजे त्या भागामधलं जनजीवन विस्कळीत होतं, त्या भागामध्ये ज्या काही इमारती वगैरे असतात त्या इमारतीसुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतात आणि मोठ्या प्रमाणावरती जीव जे आहे ते सुद्धा ह्या भागामध्ये जात असतात. त्यानंतर सुनामी. सुनामी म्हणजे की ज्यावेळी अशा प्रकारच्या ज्वालामुखीचा उद्रेक हा समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये होतो त्यावेळी आपल्या म्हणजे तिथून किनारी भागामध्ये ज्या मोठमोठ्या लाटा निर्माण होतात या त्यांना आपण सुनामी असं म्हणतो. म्हणजे तुम्ही जर आपल्या भारताचा विचार केला तर आपल्याकडे डिसेंबर 2004 अशा प्रकारच्या सुनामी लाटा भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरती आपल्याला निर्माण झालेचं दिसलं होतं. आणि अशा प्रकारच्या लाटांमधनं जो किनारी भाग असतो या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती जीवित आणि वित्तहानी होत असते. तिसरा जो परिणाम आहे, पर्यावरण संतुलन बिघडतं. म्हणजे ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो ना, ज्वालामुखीच्या उद्रेकामधनं आपण बघितलं राख, पाण्याची वाफ किंवा इतर जे ज्वलनशील आणि विषारी वायू आहे ते विषारी वायू बाहेर पडतात आणि त्याच्यामधनं त्या भागामधलं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा समतोल जो आहे किंवा संतुलन जे आहे ते बिघडलेलं असतं. मग ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी जर राख बाहेर येते, ती राख जर जमिनीवरती पसरली तर त्याच्यामधनं काय होतं, जमीन सुपीक बनते. हा एक फायदा ज्वालामुखीच्या उद्रेकातनं होतं. त्यानंतर ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामधली जी खनिजे आहेत ती भूपृष्ठाच्या जवळ येतात किंवा ती भूपृष्ठाकडे येतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातनं अजून एक परिणाम होऊ शकतो, तो म्हणजे बऱ्याचदा ज्वालामुखीच्या उद्रेकातून नवीन भूमी जी आहे ती निर्माण होते किंवा एखादं बेट जे आहे ते बेटसुद्धा या ज्वालामुखीच्या उद्रेकामधनं नष्ट होऊ शकतं. आणि ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचं पाणी जर साचलं तर त्या ठिकाणी आपल्याला सरोवरं निर्माण होऊ शकतात. त्यानंतर एकदम शेवटच्या भागामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या भारतातील जे आग्नेय दिशेला असणारं जे अंदमान निकोबार द्वीपसमूह आहे त्या अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये जो बॅरन बेट आहे या बॅरन बेटावरचा जो ज्वालामुखी आहे त्याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. अगोदर बघितलं तर बऱ्याच काळापर्यंत या भागामधनं ज्वालामुखीचा म्हणजे हे जे पदार्थ होते येत नव्हते किंवा त्या भागामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक हा थांबलेला होता. परंतु पुन्हा आपण 2017 बघितलं तर आपल्याला हे जे बॅरन बेटावरती पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला दिसतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत ज्या घटकांचा विचार केलेला आहे त्यामध्ये आपण अंतर्गत हालचाली या अंतर्गत हालचालींमधनं निर्माण होणारी जी काही भूरूप होतं त्याचा आपण विचार केलेला होता. त्यानंतर भूकंप, ज्वालामुखी इथपर्यंत आपण आलेलो होतो. धन्यवाद.